हरे कृष्ण श्रीमद्भागवतम स्कंद पहिला अध्याय 15वा अध्याय नाव आहे पांडवांचे वेळीचे प्रस्थान। आपले आतापर्यंत 31 श्लोक वाचून झाले आहेत आणि आज आपण 32व्या श्लोकापासून वाचायला सुरू करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा आणि समजून घेण्याचा हा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। तर हा अध्याय जो सुरू झाला 15वा, त्याआधी 14व्या अध्यायामध्ये सुत गोस्वामींनी आपल्याला म्हणजे सुत गोस्वामी नैमिषारण्यात शौनक आदी ऋषीगणांना हे सगळं कथन करताना सांगत आहेत की युधिष्ठिर महाराज चिंतित आहेत, कारण 7 महिने झाले द्वारकेला गेलेला जो अर्जुन आहे तो काही आलेला नाहीये आणि अपशकुन त्यांना दिसायला लागले, त्यामुळे त्यांना चिंता वाटत आहे। आणि 14व्या अध्यायाच्या अगदी शेवटी जेव्हा अर्जुनाचं आगमन झालं हस्तिनापूर नगरीमध्ये, तेव्हा त्यांनी युधिष्ठिर महाराजांना नमन केलं, त्यावेळी त्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं, तो दुःखी होता, त्याच्या डोळ्यातनं अश्रू येत होते आणि त्यामुळे खूप सारे प्रश्न युधिष्ठिर महाराज अर्जुनाला विचारत आहेत। आणि 15व्या अध्यायाची सुरुवात होते तेव्हा सुत गोस्वामींनी सांगितलं की एक तर भगवंतांचा विरह अर्जुनाला जाणवत होता, त्यामुळे तो दुःखी होता आणि युधिष्ठिर महाराजांनी अनेक अनेक प्रश्न विचारले होते, शंका उपस्थित केल्या होत्या, तर त्यामुळे काय आहे अर्जुन आहे तो शोकाकुल आहे, त्याला एकही शब्द फुटत नव्हतं, पण आपल्या मोठ्या भावाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे आपलं कर्तव्य आहे जाणून अर्जुनाने मोठ्या कष्टाने आपलं दुःख आवरलं आणि 5व्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली। त्यावेळी अर्जुनाने जो युधिष्ठिर महाराज आहेत त्यांच्या बरोबर भीम आहेत आणि अनेक अनेक पांडव सगळेच राजघराण्यातले व्यक्ती बसलेत, तर ते सगळ्यांना अर्जुन म्हणायला सुरुवात केली अर्जुनाने की असे हे जे भगवंत आहेत जे जीवलग मित्र आहेत माझे आणि आपले इथं चिंतक आहेत, ते भगवंत आता ह्या पृथ्वीवर नाही आहेत, ते आपल्या धामाला निघून गेले आहेत। आणि 7व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत अर्जुनांनी आपल्या भावाला सांगायला सुरुवात केली की भगवंतांनी आपल्यावर जे विविध प्रकारे कृपा केलेली आहे हे सगळं अर्जुनाने सांगितलं आहे। आणि मग अर्जुनाने आणखीन माहिती दिली युधिष्ठिर महाराजांना की भगवंत तर आपल्या धामात निघून गेले आहेत, पण माझ्यावर जबाबदारी सोपवली होती की भगवंतांच्या पत्नी आहेत त्यांना घेऊन यायची हस्तिनापुरात, पण मी त्यातही यश प्राप्त करू शकलो नाही। नंतर आणखीन त्यांनी पुढे सांगितलं की जे द्वारका नगरीतले इष्टमित्र आहेत नातेवाईक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही विचारलं होतं, पण त्या सगळ्यांनाही काय आहे वृष्णीवंशाला विप्रशाप ब्राह्मणांचा शाप मिळाला आहे आणि त्यांचा पण नाश झालेला आहे, हे सगळं कथन केलं आहे। आणि शेवटी हा जो अर्जुन आहे तो 27व्या श्लोकामध्ये म्हणतो आहे की भगवंतांनी मला जो उपदेश दिला होता त्याकडे आता मी आकृष्ट होऊन राहिलो आहे, कोणत्याही काळी आणि कोणत्याही स्थळी माझ्या अंतःकरणाचे विविध ताप नाहीसे करणारा बोध त्या उपदेशांमध्ये भरून राहिला आहे। तर आपलं जे आवश्यक आहे माहिती देणं हे अर्जुनाने दिली माहिती भावाला आणि आता तो शांत झाला आहे। आणि भगवंतांनी भगवद्गीतेचा उपदेश जो कुरुक्षेत्र युद्धामध्ये युद्ध सुरू होण्याच्या आधी भगवंतांनी सांगितला होता अर्जुनाला, तर त्याचं चिंतन स्मरण अर्जुनाने सुरू केलेलं आहे। आणि अर्जुनाने भगवंतांचं चिंतन मनात सुरू केलं आहे। तर हे सगळं कथन सुत गोस्वामी म्हणताना पुढे 28व्या श्लोकात सांगतायत की अशा प्रकारे हा जो अर्जुन आहे त्याने भगवंतांच्या उपदेशाचं स्मरण केलं आणि भगवंतांच्या चरण कमलांचं चिंतन करण्यामध्ये तो तल्लीन झाला।
19व्या श्लोकामध्ये सांगितलंय की भगवंतांच्या चरण कमलांच्या सततच्या चिंतनाने अर्जुनाची भक्ती तीव्रतेने उत्कर्ष पावली आणि मनातील काही विकार आहेत, त्याला दुःख झालं होतं, ते सगळं आता नष्ट झालेलं आहे. आणि 30व्या श्लोकात सांगितलं की असा हा जो अर्जुन आहे त्याने इंद्रियांवर आपल्या प्रभुत्व मिळवलं. आणि 31व्या श्लोकामध्ये सांगितलं की आध्यात्मिक संपत्तीने अर्जुन आहे तो संपन्न आहे आणि त्रिगुणातून तो मुक्त झाला आहे आणि दिव्यत्वात स्थित झाला आहे. आणि पुढे मग आता अर्जुनाने हे सगळं सांगितल्यावर युधिष्ठिर महाराजांनी काय केलं हा प्रश्न साहजिकच मनात येईल. त्यामुळे सुत गोस्वामी युधिष्ठिर महाराजांनी काय केलं ते आता सांगायला पुढे सुरुवात करत आहेत श्लोक क्रमांक 32 मध्ये. वाचूया श्लोक. निशम्य भगवत मार्गं संस्थां यदुकुलस्य च स्वपथाय मतिं चक्रे निभृतात्मा युधिष्ठिरः. भगवान श्रीकृष्ण निज धामास परत गेल्याचे ऐकून आणि यदुकुळातील सर्व बंधूंचा अंत झाल्याचे कळून आल्यावर महाराज युधिष्ठिरांनीही भगवंतांकडे निज धामास परत जाण्याचा विचार केला. युधिष्ठिर महाराज आहेत ते भगवंतांचे महान भक्त आहेत आणि भगवंतांचे ते गोलोक वृंदावनमधले पार्षद आहेत. भगवंतांच्या या लीलेमध्ये सहाय्य करायला भगवंतांचे हे पार्षद येतात. भगवंतांची लीला समाप्त झाली आहे, भगवंत निज धामाला गेले आहेत, मग आता इथे राहण्याचं काही प्रयोजनच नाही, काही कारणच नाही हे युधिष्ठिर महाराजांनी जाणलं आणि त्यांनी ठरवलं की आपण सुद्धा आता निज धामास भगवंतांचं जे निज धाम आहे तिथे भगवंतांच्या सेवेत आपण परत जावं. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, भगवान श्रीकृष्ण इहलोकातील लोकांच्या दृष्टीआड झाले हे ऐकून युधिष्ठिरांनीही भगवद्गीतेच्या उपदेशाकडे आपले चित्त लावले. तर असं का म्हटलंय की भगवान श्रीकृष्णांचं इहलोकातील भगवान श्रीकृष्ण इहलोकातील लोकांच्या दृष्टीआड झाले. इहलोक म्हणजे पृथ्वीलोक, पृथ्वीलोक आहे त्यातले जे लोक आहेत माणसं आहेत त्यांच्या दृष्टीच्या आड भगवंत झाले असं म्हटलंय. कारण हे जे पार्षद आहेत भगवंतांचे ते सतत भगवंतांना पाहू शकतात, भगवंतांची जाणीव त्यांना असते, पण आपण जे पृथ्वीवरचे जे लोक आहोत त्यांना काय त्यांच्या दृष्टीला भगवंत जर उपस्थित असतील तरच दिसू शकतात. आता भगवंतांनी आपली लीला समाप्ती केली आहे तर ह्या ज्या इह लोकातील म्हणजे पृथ्वी लोकातील लोकांना भगवंत अदृश्य झाले आहेत आणि त्यामुळे हे सगळं ऐकलं आहे की भगवंत आता इथे राहिले नाहीयेत, लीला समाप्ती करून आपल्या धामात गेलेत. तर युधिष्ठिरांनीही भगवद्गीतेच्या उपदेशाकडे आपले चित्त लावले. पहिलं कोणी लावलं होतं भगवद्गीतेच्या उपदेशाकडे चित्त? अर्जुनाने लावलं होतं आणि अर्जुन युधिष्ठिरांनीही तसंच केलं. कारण भगवंतांनी जी भगवद्गीता सांगितली होती कुरुक्षेत्र युद्धाच्या आधी ती सगळ्यांनीच ऐकली होती आणि त्या उपदेशाकडे भगवंतांची वाणी जी आहे त्याच्याकडे मन आपलं लावलं युधिष्ठिरांनी. भगवंतांचे अवतरण आणि अंतर्धान याविषयी ते विचार करू लागले. तर कसे हे जे भगवंत आहेत ते कसे अवतरित होतात आणि कशा लीला करतात आणि आता लीला समाप्त झाली आहे ज्या कारणासाठी भगवंत आले होते त्या समाप्त झाले आहे, कारण पूर्ण झाली आहेत, कार्य पूर्ण झाली भगवंतांची आणि आता भगवंत अंतर्धान पावले आहेत, हे कसं कसं भगवंतांनी केलं याविषयी त्यांचं चिंतन मनन सुरू झालं, विचार सुरू झाले. भगवंतांचे मृत्यू लोकातील अवतरण आणि अंतर्धान हे अंततः त्यांच्याच इच्छेवर अवलंबून असते. तर असे जे भगवंत आहेत ते या भौतिक जगतात येतात मृत्यू लोकात तेव्हा काय अवतरित होतात आणि आपली लीला पूर्ण झाली की अंतर्धान पावतात, इथून निघून जातात. तर हे सगळं काय भगवंतांच्या इच्छेवर असतं, भगवंत स्वराट आहेत. तर यासाठी भगवद्गीतेचा श्लोक 4.7 आपण पाहू शकतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्म आचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो। तर हा जो भगवद्गीतेचा श्लोक आहे 4.7 याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणत आहेत सृजामी अहम असं भगवंताने म्हटलं आहे। म्हणजे भगवंत इथे काय सांगतायत की भगवंत स्वतः गोलोकधामामध्ये अस्तित्वात आहेतच आणि ज्यावेळी या भौतिक जगतात त्यांची आवश्यकता असते अवतरित होणं गरजेचं आहे त्यावेळी भगवंत दिव्य देह देहासकट तिथे येतात आपल्या लीला करतात आणि पुन्हा लीला समाप्तीनंतर पुढे निघून जातात। तर म्हटलं आहे की सृजामी म्हणजे भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात। असे भगवंत आहेत त्यांचं देह कसं आहे दिव्य देह आहे आणि भगवंत स्वराट आहेत स्वतःच्या इच्छेने जेव्हा पाहिजे तेव्हा आपले ते आपले आई वडील निवडू शकतात येण्याची वेळ काळ निवडू शकतात आणि ते प्रकट होतात। सामान्य जीव प्रकृतीच्या नियमाने जन्मास येतात अथवा मरतात भगवंतांचे तसे नाही। आपल्यासारखे जे सामान्य जीव आहेत ते कसे आहेत आपण या जन्मी जी काही कर्म करतो ज्या काही इच्छा करतो कर्माची कर्मफळ असतात इच्छा असतात आणि हे सगळं काय आहे नोंद घेतली जाते ह्याची आणि जे प्रकृतीचे नियम आहेत ते आपल्या आपल्यासारख्या जीवांवर लागू होतात आणि हा देह सोडल्यावर नवीन जो देह प्राप्त होणार आहे तो काय आहे आपल्याला प्रकृतीच्या नियमानुसार स्वीकारावा लागतो आणि मृत्यू ही काय आहे हे या नियमानुसारच आपल्याला स्वीकारावं लागतं। तर आपण आपल्या तिथे आपली इच्छा आपण मांडू शकत नाही पण भगवंत कसे स्वराट आहेत आणि त्यामुळे त्यांच्या इच्छेने ते या जगतात कधीही कुठेही केव्हाही येतात आणि स्वतःच्याच इच्छेने कधीही ते इथून निघूनही जातात। कोणतीही अन्य शक्ती भगवंतांस अवतार घेण्यास अथवा अंतर्धान होण्यास भाग पाडित नाही। भगवंत कसे आहेत सर्व शक्तिमान आहेत ईश्वर परम कृष्ण परमेश्वर आहेत आणि असे भगवंत आहेत त्यांच्या अनेक अनेक शक्ती सगळीकडे कार्य करत असतात आध्यात्मिक जगतात पण आणि भौतिक जगतात पण। तर या सगळ्या शक्ती आहेत त्या भगवंतांच्या अध्यक्षतेनुसार कार्य करत असतात त्यामुळे म्हटलं आहे की भगवंत हे सर्व शक्तिमान आहेत। भगवंतांच्या कोणत्याही अन्य शक्ती सगळं काही भगवंतांचंच आहे या जगतात आपण बघतो ते आणि आपल्याला दिसत नाही ते सुद्धा तर कोणतीही शक्ती भगवंतांवर फोर्स करू शकत नाही दबाव आणू शकत नाही की तुम्ही आता अवतरित व्हा किंवा तुम्ही आता अप्रकट व्हा असं नाही। भगवंत स्वतःच्या इच्छेने येतात त्यांच्या इच्छेनुसार ते कोठूनही व कोठेही अवतीर्ण होऊ शकतात आणि त्यांच्या इतरत्र प्रकट व अप्रकट होण्यात कोणतेही व्यवधान येत नाही। तर असे भगवंत आहेत ते काय आहेत स्वतःच्या इच्छेने कोठूनही कुठेही अवतीर्ण होऊ शकतात म्हणजे त्यांची ती शक्ती आहे जिथे पाहिजे तिथे येतात। जसं प्रल्हादाला वाचवायला भगवंत खांबातून पण प्रकट झाले आणि पुढे म्हटलं आहे की त्यांच्या इतरत्र प्रकट व अप्रकट होण्यात कोणतेही व्यवधान येत नाही। असं नाहीये की एका ठिकाणी भगवंत प्रकट झालेत म्हणजे दुसरीकडे प्रकट असू शकत नाहीत असं नाहीये। भगवंतांची इच्छा ते एकावेळी अनेक ठिकाणीही प्रकट असू शकतात। जसं आचार्य जे वैष्णव आचार्य आहेत ते आपल्याला समजवतात की भगवंतांचं जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा काय भगवंत स्वतःची जी नामाची शक्ती आहे त्याद्वारे सर्व ठिकाणी प्रकट होत असतात। म्हणजे ज्यावेळी मी हरे कृष्ण महामंत्र म्हणते आहे किंवा तुम्ही म्हणत आहात वेगवेगळ्या वेळी तर वेगवेगळ्या वेळी काय आहे भगवंत त्या नामातन पण प्रकट होत असतात नामशक्तीद्वारे। त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की अरे भगवंत आता इथे आहेत व तिथे नाही आहेत असं नाहीये। तर भगवंत कसे आहेत दिव्य आहेत आणि त्यामुळे भगवंतांच्या
त्यांच्या इतरत्र प्रकट व अप्रकट होण्यात कोणत्याही व्यवधान येत नाही, कोणतीही अडचण येत नाही. त्यांना पाहिजे तेव्हा भगवंत जेव्हा त्यांना वाटतं इच्छेनुसार ते प्रकट किंवा अप्रकट होत असतात. यासाठी सुंदर उदाहरण प्रभुपाद देतात. भगवंत सूर्याप्रमाणे आहेत. सूर्य स्वतःला अनुसरून उगवतो आणि अस्त पावतो, त्यामुळे त्याच्या इतर ठिकाणांवरील उपस्थितीत व्यवधान येत नाही. तर आपण जाणू शकतो, पुढे पण एक ओळ दिली आहे, सूर्य पश्चिम गोलार्धातून अस्त न होताच भारतात उगवतो. संपूर्ण सौरमंडळात सूर्य प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे. तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक सूर्य आहे जो प्रकाश देतो अख्ख्या ब्रह्मांडाला. तर इथे तुलना दिली आहे की भगवंत आहेत ते सूर्याप्रमाणे आहेत. तर सूर्य आहे तो काय आहे, कायम उपस्थित आहे. असं नाही आहे की सूर्य उगवतो म्हणजे त्याच वेळी सूर्य आला आहे आणि अस्त झाला म्हणजे सूर्य नष्ट झाला आहे, असं नाही आहे. तर सूर्य आहे तो काय आहे, आपल्या नजरेच्या कक्षेमध्ये येतो तेव्हा आपण म्हणतो सकाळी सूर्य उगवला. आपल्या नजरेतनं तो अप्रकट होतो संध्याकाळी तेव्हा आपण म्हणतो सूर्य मावळला. पण सूर्याची उपस्थिती काय आहे, या ब्रह्मांडामध्ये आहेच. कुठे ना कुठेतरी सूर्य आहे तो प्रकाश देत असतो. कुठे सकाळ आहे, कुठे दुपार आहे, कुठे संध्याकाळ होत असते, कुठे रात्र आहे. तर हे काही सगळं चालतच असतं. तर सूर्य पश्चिम गोलार्धातून अस्त न होताच भारतात उगवतो. तर असं नाही आहे की दुसरीकडे सूर्य असला तर आपल्याकडे दिसणार नाही, असं नाहीये. ज्यावेळी सकाळ होईल त्यावेळी काय आहे, आपल्या ज्या म्हणजे आपल्या नजरेच्या टप्प्यात सूर्य हा येतोच आणि काय आहे, सूर्योदय होतो. म्हणजे तिथे आपल्या विरुद्ध जागी तिथे अस्त होईल आणि इथे दिसेल. पण असं नाहीये की आपल्याकडे दिसतोय तर दुसरीकडे दिसणार नाही. जसं आणखीन एक उदाहरण दिलं जातं की आता समजा मी पुण्यात आहे, 12 वाजलेत दुपारचे आणि आकाशात सूर्य दिसतोय, तर मला कोणी फोन करून विचारलं की कुठे आहे सूर्य आता, तर मी सांगेन माझ्या मस्तकावर आहे. आमचा एक दिल्लीतली एक ओळखीचा आहे कोणी नातेवाईक, त्याला आपण फोन केला 12 वाजता असतो, तो म्हणेल सूर्य माझ्या डोक्यावर आहे. आणखीन दुसऱ्या कुठे, आता तुमच्या नगर राहुरीला विचारलं फोन करून, तुम्ही म्हणाल आमच्या डोक्यावर आहे. तर काय आहे, असा हा जो सूर्य आहे तो म्हटला आहे की तो सगळीकडेच उपस्थित आहे. म्हणून इथे दिले आहे की तथापि एका विशिष्ट स्थानी तो प्रातःकाळी उगवतो आणि संध्याकाळी ठराविक वेळी मावळतो असे दिसते. तर ठिकाण वेगवेगळी आहेत त्यामुळे काय आहे, ते आपल्याला वेगळं दिसतं. जर आपण बंगाल मध्ये आहोत, समजा आपण मायापूरला आहोत, तर तिथे खूप लवकर सूर्योदय झालेला असेल. पण आपण जास्त या बाजूला पश्चिमेच्या बाजूला आहे त्यामुळे आपल्याकडे उशिरा सूर्योदय होतो. तर हे सगळं काय आहे, स्थितीनुसार आहे. जो जिथे आहे त्यानुसार ते त्याचं दिसतं. वेळेची मर्यादा सूर्याच्या संदर्भात देखील अर्थपूर्ण नाही, तेव्हा भगवंतांविषयी काय सांगावे. तर असा हा जो सूर्य आहे, जरी तो अस्त होतो आहे किंवा उगवतो आहे, तरी सूर्याचं असणं अस्तित्व हे आहेच. तसंच इथे दिले आहे की भगवंत आहेत ते जरी या जगतात प्रकट झालेत, म्हणजे लोकांना दिसतात किंवा नाही दिसतात, तरी भगवंतांचं असणं जे आहे ते आध्यात्मिक जगतात दिव्य स्वरूपात ते कायम असतच. ते तर अशा सूर्यांचे निर्माण करते व नियंत्रक आहेत. तर असा हा जो सूर्य आहे त्याला वेळेची मर्यादा नाही आहे. तर असेच भगवंत आहेत त्यांनाही वेळेची मर्यादा नाही आहे. म्हणजेच काय आहे, सूर्यास्त झाल्यावर सूर्य नष्ट होत नाही. तसंच भगवंत जरी या जगतात अवतार घेऊन पूर्ण करून कुठे दुसरीकडे गेलेत, तरी भगवंत काय आहे, नष्ट होत नाहीत, ते कायमच राहतात. असे भगवंत कसे आहेत, या सर्व ब्रह्मांडामधले एक एक सूर्य आहेत, त्या सर्व सूर्यांचे ते निर्माण करते आहेत आणि भगवंत नियंत्रण करता म्हणजे कंट्रोलर पण आहेत. म्हणून भगवद्गीतेत म्हटले आहे की जो भगवंतांचे अचिंत्य शक्तीने संपन्न होणारे
दिव्य अवतरण व अंतर्धान यांचे रहस्य तत्वतः जाणतो तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो आणि शाश्वत दिव्य आकाशातील वैकुंठ लोकांना प्राप्त करतो. हा श्लोक आहे, अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे, 4.9 श्लोक. तर जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. तर प्रभुपाद म्हणतात हा खूप महत्वाचा श्लोक आहे, कारण की एखादा माणूस जेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून भगवंतांविषयी सगळं जाणतो की भगवंत कसे अवतरित होतात, म्हणजे जन्म घेतात, भगवंतांच्या कशा दिव्य लीला आहेत, म्हणजे कर्म जन्म कर्म च मे दिव्यम. तर भगवंत म्हणतात या सगळे कशी आहेत, हे दिव्य स्वरूपाची आहेत. एवम यो व्यक्ती तत्वतः, जर एखादा मनुष्य आहे तो अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून भगवंतांविषयी श्रवणम करायला लागला, भक्ती करायला लागला, जप करायला लागला आणि तो भक्तिमय सेवेत जेव्हा संलग्न होतो आहे, तर असा हळूहळू हळूहळू भक्ती प्रगती करत करत हा जो मनुष्य आहे, शिष्य आहे जो, तो आपल्या गुरूंकडून भगवंतांविषयी पूर्णपणे ज्ञान प्राप्त जेव्हा करेल तेव्हा काय होणार आहे, त्यक्त्वा देहम, तो असा व्यक्ती ज्यांनी भगवंतांना जाणलंय पूर्णपणे, त्यक्त्वा देहम, तो जेव्हा देह सोडतो, मृत्यू होतो तेव्हा पुनर्जन्म नाही ती, त्याला पुन्हा जन्म घ्यायला लागत नाही, तर मान येती, भगवंत म्हणतात तो मला प्राप्त करतो. म्हणून प्रभुपाद इथे म्हणत आहेत की असा हा जो माणूस आहे तो जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागत नाही आणि शाश्वत म्हणजे कायम असणाऱ्या दिव्य आकाशातील वैकुंठ लोकांना प्राप्त करतो. जसं म्हटलं जातं की वेगवेगळ्या परीक्षा असतात तर त्याला एंट्रन्स, म्हणजे वेगवेगळे जे कोर्स असतात, आपल्याला आता कोणती मोठी परीक्षा द्यायची, आता मेडिकलला जायचं आहे त्या कोर्सला, तर काय त्याला एंट्रन्स एक्झाम असते. तसं वैष्णव आचार्य काय म्हणतात की भगवत धामात जाण्यासाठी वैकुंठ एंट्रन्स एक्झाम ही आहे. तर ह्यासाठी कुठचं आहे, म्हणजे पेपर काय दिलेला आहे, हरिनाम घेणं. प्रश्न काय आहे की भगवंतांविषयी कसं भगवंतांना जाणलं पाहिजे, तुम्ही कसं जाणू शकता, तर हे उत्तर काय आहे, आपण हरिनाम घेऊ शकतो आणि हरिनाम जसं आपण घेत राहू भगवंतांविषयी आणखीन जाणत राहू, कोणाचाही अपराध करणार नाही, अपमान करणार नाही, हे सगळं आपण वैष्णव आचार्य जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा आपण भक्तीत कायम राहू तेव्हाच काय आहे, भक्ती पूर्ण करून आपण ही एंट्रन्स एक्झाम आहे ती पास करू शकतो आणि सफल होऊ शकतो. तर प्रभुपाद म्हणतायत की असं सफल झाल्यावर काय, बघा मुक्तात्मे तेथे कुठे, वैकुंठ धामात, आध्यात्मिक जगतामध्ये मुक्तात्मे तेथे, जन्म मृत्यू जराव्याधी अशा दुःखांपासून रहित होऊन शाश्वत रित्या निवास करतात. तिथे जे भगवंतांच्या धामात जे जीव राहतात, आत्मे राहतात, त्यांना म्हणतात मुक्त आत्मे. आपल्या या भौतिक जगतात आहेत, भौतिक प्रकृतीच्या बंधनात आहेत, ते कोण आहेत, आपण सगळे बद्ध आत्मे आहोत, पण भगवत धामात गेलेत ते मुक्त आत्मे, त्यांना जन्म मृत्यू जराव्याधी हे दुःख राहत नाहीत आणि ते त्या जगतामध्ये शाश्वतरित्या निवास करतात. दिव्य लोकात भगवान आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत संलग्न असलेले सर्वच पार्षद शाश्वतपणे युवा अवस्थेत असतात, कारण तेथे वृद्धत्व, व्याधी अथवा मृत्यू यांचे अस्तित्व नाही. जसं एखाद्या ठिकाणाची जाहिरात करतात तसं प्रभुपाद इथे सांगतात, बघा आम्ही गोलोक वृंदांबद्दल तुम्हाला सांगतो आहे, वैकुंठ धामाबद्दल सांगतो आहे की तिथे दिव्य असं ते लोक आहे आणि तिथे भगवंत आणि भगवंतांच्या समवेत तुम्हाला राहायला मिळतं आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न असणारे जे सर्व पार्षद असतात, भगवंतांचे सहकारी असतात, ते सगळे कायम युवा अवस्थेत राहतात. का, कारण तिकडे
वृद्धत्व नाही, व्याधी आजार पण नाही आणि मृत्यूचंही अस्तित्व नाही. जेथे मृत्यू नाही तेथे जन्म नाही. सारांश असा की भगवंतांचे अवतरण व अंतर्धान तत्वतः जाणून कोणीही शाश्वत जीवनाची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकतो. तर शाश्वत जीवनाची पूर्ण अवस्था म्हणजे आपण सगळे कोण आहोत? जीव आहोत. आपल्याला जरी हे शरीर काही काळासाठी मिळालं आहे तरी आपण जाणून घ्यावं की मी कोण आहे? जीव आहे. आणि जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. तर शाश्वत जीवनाची पूर्ण अवस्था प्राप्त करणं म्हणजे आपण जाणणं की मी जीवात्मा आहे, भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची सेवा करूनच मी संतुष्ट राहू शकतो आणि भगवंतांची मी भक्ती केली पाहिजे. आणि असं या जीवनात मी भक्ती करत राहून जर 100% भक्ती पूर्ण झाली तर काय होणार आहे? शाश्वत जीवन आपल्याला प्राप्त होणार आहे भगवत धामामध्ये. आणि तीच शाश्वत जीवनाची पूर्ण अवस्था आहे. अशा प्रकारे युधिष्ठिर महाराज भगवत धामात जाण्याचा विचार करू लागले. भगवंतांविषयी चिंतन मनन सुरू झालं. इतके सुंदर भगवद्गीतेचे उपदेश आहेत ते चिंतन करत होते आणि त्यामुळे भगवत धामात जाण्याचा ते विचार करू लागले. भगवंत आपल्या शाश्वत पार्षदांसमवेत भूलोकात अथवा कोणत्याही मर्त्यलोकात अवतीर्ण होतात. तसे भगवंत आहेत ते त्यांचे सगळे पार्षद आहेत ते कसे आहेत? शाश्वत कायमचे भगवंतांचे ते सहकारी आहेत. तर भगवंत एकतर आपल्या भूलोकात येतात किंवा इतकी इतकी सगळी ब्रह्मांड आहेत तर कुठेही ते भगवंत सगळ्या ही जी भौतिक जगत आहे तिथे मृत्यू असतो म्हणून त्या भौतिक जगतातील ठिकाणाला मर्त्य लोक म्हणतात. तर भगवंत कुठेही इथे आपल्या पार्षदांसमवेत अवतीर्ण होतात. भगवंतांच्या लीलांमध्ये सहाय्यक झालेले यादव इतर कोणी नसून भगवंतांचे नित्य पार्षदच होते. तर भगवंतांच्या या लीला ज्या झाल्या भूतलावर त्यामध्ये सहाय्यक असलेले सगळे यादव कोण होते? भगवंतांच्या धामातले सगळे पार्षद होते. त्याचप्रमाणे युधिष्ठिर, युधिष्ठिरांचे बंधू आणि माता कुंती हे देखील होते. हे पण सगळे भगवंतांचे पार्षद होते. भगवंतांचे आणि भगवंतांच्या नित्य पार्षदांचे अवतरण आणि अंतर्धान हे दिव्य असल्याने त्यांच्या अवतरणाच्या वा अंतर्धानाच्या बाह्य लक्षणांनी कोणीही गोंधळून जाण्याचे कारण नाही. तर आपण जाणलं पाहिजे भगवंतांचं जे अवतरण आहे आणि भगवंतांचं अंतर्धान पाहणं म्हणजे अप्रकट होणं आहे ते जसं दिव्य आहे तसंच भगवंतांचे जे पार्षद आहेत त्यांचंही अवतरण आणि अप्रकट होणं अंतर्धान होणं हे पण दिव्यच आहे. आणि म्हणून जरी बाह्य लक्षण म्हणजे काय आहे, आपल्याला कुणाचा मृत्यू झालाय असं जर आपण काही वाचतो आहोत काही श्लोकामध्ये असं येणार आहे तर आपण गोंधळून जायला नाही पाहिजे. आपल्याला आचार्य त्याबद्दल नीट समजवतात की असे हे पार्षद आहेत ते मरण पावले वगैरे म्हणजे काय झालं, तर ते सगळं त्यांची कशी अवस्था होती, ते सगळे दिव्य देहात आहेत काय आहे ते सगळं आपल्याला पुढे पुढे आपण जसं वाचत जाऊ तसं तसं आचार्य आपल्याला प्रभुपाद आहेत ते समजत जात आहेत. आणि आपण हे ज्ञान म्हणजे स्वतःची अक्कल न वापरता हे असं जेव्हा माहिती मिळते की असे हे पार्षद आहेत ते निजधामाला असे हे पार्षद आहेत ते त्यांनी देह सोडला, किंवा आपण पुढे आता वाचणार आहोत की भगवंतांना एका शिकाऱ्याने बाण मारला तर हे कसं झालं. लोक याच्यावर अनेक अनेक व्हिडिओ टाकतात की अशी हुई श्री कृष्ण की मृत्यू वगैरे. तर ह्या गोष्टी ऐकून बघून म्हणजे हे व्हिडिओ बघून एखादा माणूस गोंधळून जाऊ शकतो. आणि त्यामुळे प्रभुपाद म्हणतायत की जी बाह्य लक्षण आहेत त्यांनी कोणी गोंधळून जाऊ नये. तर याविषयी आपल्याला या भागवतम मध्ये पुढे सगळी माहिती मिळणार आहे जेणेकरून सत्य काय आहे हे आपल्याला नीटपणे समजू शकेल. तर हा 32वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं सुत गोस्वामी म्हणतात की युधिष्ठिर महाराजांनी काय केलं. आता पांडव जे बसले आहेत युधिष्ठिर महाराज भीम
या कुल सहदेव त्यांच्या समवेत कुंती महाराणी पण आहे. तिने पण ऐकलं अर्जुनाने जे काही सांगितलं ते. आणि कुंती महाराणी जी महान भक्त आहे, तिचा याच अध्याय या स्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये कुंती महाराणींनी भगवंतांना अर्पण केलेल्या सुंदर सुंदर प्रार्थना आपण वाचल्या आहेत. तर त्या कुंती महाराणींनी काय केलं हे आता सुत गोस्वामी शौनकादी ऋषीगणांना सांगतायत. श्लोक क्रमांक 33 हा श्लोक आहे, तो 4 ओळींचा आहे. वृथापि अनुश्रुत्य धनञ्जय उदितम् नाशम् यदूनां भगवत् गतिं च ताम् एकांत भक्त्या भगवती अधोक्षजे निवेशितात्मा उपर राम संस्रुते. यदुकुळाचा अंत आणि भगवंतांच्या स्वधाम गमनाचे वृत्त अर्जुनाकडून ऐकल्यावर कुंती देवी दिव्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेत सर्वतोभावे संलग्न झाली आणि अंततः तिने भौतिक अस्तित्वापासून मुक्ती मिळवली. कुंती महाराणी ही सुद्धा भगवंतांची पार्षद आहे. यदुकुळाचा अंत झाला आहे तर कुंती महाराणी काय आहे, त्या कुळातली आहे. बघा, भगवान श्रीकृष्णांचे भाऊ वसुदेव आहेत, त्यांची ती बहीण आहे. तिने जेव्हा ऐकलं की माझ्या माहेरच्या सगळ्या लोकांचा अंत झाला आहे आणि जे माझे आराध्य भगवान आहेत तेही स्वधाम स्वतःच्या धामात गेलेले आहेत, तर इथे राहण्यासाठी आता काही आवश्यकता नाही. तर असे जे भगवंत आहेत त्यांच्या चिंतनामध्ये ती मग्न झाली. कसं चिंतन होतं ते भगवंतांविषयीचं दिव्य चिंतन होतं. म्हणून इथे लिहिलं आहे की दिव्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेत ती सर्वतोभावे संलग्न झाली. आपण जर श्लोकाचे शब्द बघितले तिसऱ्या ओळीत, एकांत भक्त्या भगवती अधोक्षजे, भगवंतांच्या अनन्य भक्तीत ती संलग्न झाली आणि अंतत तिने भौतिक अस्तित्वापासून मुक्ती मिळवली. उपर राम संस्कृते, भौतिक अस्तित्वापासून ती मुक्त झाली. तात्पर्य, सूर्य मावळला याचा अर्थ सूर्याचा अंत झाला असे नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की तो म्हणजे कोण, सूर्य आपल्या दृष्टी आड गेला. त्याचप्रमाणे भगवंतांच्या कार्याची एखाद्या विशिष्ट लोकातील अथवा विशिष्ट विश्वातील समाप्ती म्हणजे भगवान आपल्या दृष्टी आड झाले एवढेच. तर म्हणजे काय आहे, भगवंत या जगतात एक विशिष्ट लोक आहे, आता पृथ्वी लोक आहे, तिथे लीला केली ती समाप्त झाली. आता भगवंत दुसऱ्या ठिकाणी लीला करायला गेलेत, तर इकडच्या लोकांना आता भगवंत दृष्टीआड झाले आहेत. यदुवंशाचा अंत झाला याचा अर्थ असा नाही की तो यदुवंश नष्ट झाला. तर यदुवंश मध्ये कोण आहेत, सगळे भगवंतांचे पार्षद आहेत. तर जरी इथे सांगितलं गेलं आहे की यदुवंश असा लाठीकाठीने एकमेकांना मारहाण करून नष्ट झाला वगैरे हे सांगितलं आहे, तरी आपण जाणून घ्यावं की ते काय आहेत, आपापल्या लीलेमध्ये परत गेले आहेत. यदुवंशामध्ये अनेक देवता होते, तेही इकडची लीला सॉरी इकडचं भगवंतांनी मार्गदर्शन केलंय की या जगतात या आणि मला मदत करा या लीलेमध्ये माझ्या. तर ती सगळा कार्यभाग आटपला आणि सगळे देवता आहेत जे यदुकुळात आले होते ते आपापल्या कार्यामध्ये पुन्हा आपापल्या लोकांमध्ये निघून गेले आहेत. आणि जे भगवंतांचे पार्षद आहेत ते भगवंतांच्या सेवेमध्ये भगवंतांच्या धामाला किंवा भगवंत जिथे दुसरीकडे कुठे लीला करत आहेत तिकडे निघून गेले आहेत. भगवंतांप्रमाणेच तो वंशही आपल्या दृष्टीआड झाला. तर आपण जाणावं की हा जो भगवंतांचा वंश आहे तोही दृष्टीआड झाला आहे, तो नष्ट झालेला नाहीये. युधिष्ठिरांनी भगवंतांकडे जावयाचे ठरवले त्याचप्रमाणे कुंतीनेही ठरविले आणि म्हणून तिने आपले चित्त भगवत भक्तीमध्ये संलग्न केले. अशी ही जी कुंती महाराणी आहे तिने आपलं मन जे आहे ते
भगवत भक्ति तो जोड़ लो, कारण या लौकिक देहाच्या पतनानंतर, लौकिक म्हणजे भौतिक, देहाच्या पतनानंतर म्हणजे काय, मृत्यूनंतर भगवंतांकडे जाण्याचे प्रवेश पत्र ती भक्तीच देते. तर काम भक्तीमध्ये ती संलग्न झाली, सगळीकडून तिने मन काढून घेतलं आणि भक्तीमध्ये ती संलग्न झाली. तसं भीष्मदेवांचं निर्वाण आपण पाहिलं तेव्हाही काय आहे, युधिष्ठिर महाराजांना उपदेश केलं, स्त्री धर्म राजधर्म असं तसं सगळ्या माहिती दिल्या, पण जेव्हा उत्तरायण सुरू झाल्याबरोबर सगळ्यामधून मन काढून घेतलं आणि आपली दृष्टी मन बुद्धी सगळं काही भगवंतांच्या चरणावर भीष्मदेवानी स्थिर केलं. तर हे जे संलग्न होणं आहे, भक्तीत संलग्न होणं, ते काय आहे, भगवत धामात जाण्याचं एक प्रवेश पत्र आहे. तर ही भक्तीच आपल्याला भगवंतांकडे जाणार प्रवेश पत्र देते. भगवंतांच्या प्रेम भक्तीचा प्रारंभ आपल्या लौकिक देहाच्या आध्यात्मिकरणापासून होतो. तर जेव्हा आपण या जगतात जगत आहोत जीव, आणि मनुष्य देह प्राप्त झाला आहे, भगवंतांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये एखादा भक्त आलेला आहे, एखादा भगवंतांच्या भक्तांनी लिहिलेला ग्रंथ आपल्याला प्राप्त झालेला आहे, तर त्यामुळे काय आहे, आपल्याला भक्तांचं मार्गदर्शन मिळतं, अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी आपण जोडला जातो आणि आपण आध्यात्मिक कार्य करायला लागतो. जरी हे लौकिक देह हा हे शरीर जे मिळालं आहे आपल्याला भौतिक शरीर, तरी आपण जाणायला लागतो की ह्या शरीराच्या माध्यमाने मी भक्ती करू शकते, पण मला काय आहे, मी आत्मा आहे आणि मला आत्म्याच्या उद्धारासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. म्हणून परमेश्वराचा एकनिष्ठ भक्त या देहातील सर्व लौकिक संबंधांचा त्याग करतो. तर हा जो भक्त आहे त्याला ज्ञान मिळालं आहे की मला इथे कुठेही आसक्त व्हायचं नाहीये. तो प्रत्येक जो नातेवाईक आहे, जो सगळे जे जीव आहेत त्यांच्याकडे तो भगवंतांचा अंश म्हणून बघतो आणि आपली कर्तव्य अतिशय सुंदररित्या बजावतो आणि भक्ती करतो. पण तो पुढे पुढे भक्तीत जेव्हा आणखीन आणखीन दृढ होत जातो तेव्हा काय, सर्व लौकिक जे संबंध आहेत त्याचा तो त्याग करून टाकतो, आसक्ती सोडून देतो. नास्तिक किंवा अज्ञानी लोक समजतात त्याप्रमाणे भगवंतांचे निवासस्थान ही काही एखादी निराधार कवी कल्पना नव्हे. तर जे नास्तिक लोक आहेत, नास्तिक म्हणजे काय, जे म्हणतात न अस्ती भगवान, जे भगवंत नाही आहेत असं म्हणतात, किंवा अज्ञानी आहेत, भगवंतांविषयी काही ज्ञान नाही आहे, काही माहिती नाही आहे, तर असे लोक आहेत, त्यांना काय वाटतं भगवंतांबद्दल, काही निवासस्थानाबद्दल कोणी म्हणत आहे तर ते म्हणतात अरे ही तर कवी कल्पना आहे, ही तर केवळ मनाची कल्पना आहे. तेथे स्पुटनिक किंवा अवकाश यानांसारख्या लौकिक वाहनातून जाता येत नाही. तर आपण जाणावं की हे भगवत धाम आहे ते खरंच अस्तित्व आहे त्याचं, पण अज्ञानी लोक त्याविषयी काही जाणू शकत नाहीत. आणि तिथे मात्र या भौतिक जगतातील जे अवकाशयान आहेत, वाहन आहेत, त्यांनी आपण जाऊ शकत नाही. तथापि वर्तमान शरीराचा त्याग केल्यानंतर तेथे निश्चितपणे जाता येते. तर हे माहीत झालं की भगवंतांचं धाम आहे, दिव्य धाम आहे, मग तिथे जायचंय, या जन्मात जायचंय, तर काय आहे, तिथे आपण निश्चितपणे जाऊ शकतो असं प्रभुपाद समजवतायत. आणि त्याकरता भगवंतांच्या प्रेममय भक्तीच्या आचरणाने स्वतःची सिद्धता करायला हवी. कसं जाणार, तर काय आहे, भगवंतांची प्रेममय भक्तिमय आपण आचरण केलं पाहिजे, त्यासाठी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, तयारी केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, भक्तीत प्रगतीसाठी प्रयत्नशील व्हायला पाहिजे. भक्ती भगवद्धामात प्रवेश होण्याचे अनुमती पत्र देते, म्हणजे काय, इंग्रजीत ह्याला म्हटलंय पासपोर्ट देते. प्रभुपादांनी जे इंग्रजीत तात्पर्य लिहिलंय त्यात दिलंय की भगवत धामात जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट मिळतो भक्ती केल्यामुळे. आणि कुंती देवीने असा भक्ती मार्ग सर्वथा अंगीकारला. अशी जी कुंती महाराणी आहे तिने
अशी भक्ती केली, कशी केली भक्ती, अनन्य भक्ती केली, एक अनिष्ट भक्ती, एक भक्ती केली. तर काही शंका आहे तर विचारा, नाही तर आपण आणखीन एक श्लोक वाचू शकतो. श्लोक क्रमांक 34. यया अहरत भुवो भारम ताम तनुम विजहो अजह कंटकम कंटके नैव द्वयम च अपि इशितु समम. परम अजन्मा भगवान श्री कृष्णांनी यदुवंशातील वंशजांना आपले शरीर त्यागावयास लाविले आणि पृथ्वीवरील भार उतरविला. काट्याने काटा काढावा त्याचप्रमाणे ही कृती होती. वास्तविक पाहता नियंत्या भगवंतांना दोन्हीही सारखेच. तर सुत गोस्वामी आता ऋषीजनांना, हे जे ऋषीगण बसलेत शौनक आदी हजारो हजारो ऋषीगण आहेत, त्यांना हे समजवताना हे सगळं सांगतायत की भगवंतांची ही योजना काय होती ते सगळं समजवतायत. तर भगवंत कसे आहेत, स्वतः परम अजन्मा, म्हणजे परमश्रेष्ठ आहेत, परम पुरुषोत्तम भगवान आहेत, परमेश्वर आहेत. स्वतः कसे आहेत ते अजह अजन्मा आहेत. तर असे भगवंतांनी यदुवंशातल्या सगळ्या लोकांकडून कार्य करून घेतलं आणि मग त्यांना आपलं शरीर त्यागायला लावलं. आणि त्यांच्याकडूनच सगळ्या अनेक अनेक जे पृथ्वीवर जे अधर्मी राजे होते त्यांनाही नष्ट करवलं. तर जसं आपल्या पायात काटा गेला असेल तर आपण दुसऱ्या काटाने तो काटा काढतो, तशीच ही कृती भगवंतांकडून केली गेली. तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्या दृष्टीने कसं आहे, जर शेवटचे शब्द बघितले तर बघा, द्वयम च अपि इशितु समम. वास्तविक पाहता नियंता भगवंतांना दोन्हीही सारखेच. तर हे कसं काय, ते विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी आपलं संस्कृत तात्पर्य दिलं आहे, त्यावरून प्रभुपाद समजवतात. ते वाचूया आपण तात्पर्यात. तात्पर्य, श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर या ठिकाणी असे सुचवितात की नैमिषारण्यात सूत गोस्वामींकडून शौनक आदी ऋषी भागवत ऐकत होते. यदुवंशीय लोक मद्याच्या धुंदीत वेडेपणामुळे नष्ट झाले हे ऐकून त्यांना सुख वाटले नाही. शौनक आदी हजारो ऋषीगण आहेत, त्यांना सुख काही वाटलं नाही, सुख वाटलं नाही की असे कसे हे यदुवंश नष्ट झाले. भगवंतांना भूभार क्षीण करावयाचा होता आणि यादवांना आपापल्या स्थानी पाठवायचे होते, म्हणून त्यांनी ही लीला कशी घडवून आणली होती हे सुत गोस्वामींनी ऋषीजनांना समजावून सांगितले. भगवंत आणि भगवंतांचे नित्य सहचर भूभार घटवण्याच्या कामी कार्यकारी देवतांना सहाय्य करण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाले होते. तर आपण काही भाग अकराव्या स्कंदाचा वाचला, पहिला अध्यायातला, त्यामध्ये आपण अगदी सुरुवातीलाच वाचलं होतं की पृथ्वी आहे तिला जे अयोग्य आचरण करणारे जे राजे होते त्यांचा भार झाला होता, त्यामुळे तिने ब्रह्मदेवांचा आश्रय घेतला होता आणि मग ब्रह्मदेवांनी देवतांबरोबर पृथ्वी देवी बरोबर याच ब्रह्मांडातील श्वेतद्वीप जे आहे क्षीरसागरात, तर क्षीरसागराच्या तटावर जाऊन क्षीरोदक शाही विष्णूंना प्रार्थना अर्पण केली होती आणि समस्या मांडली होती. तेव्हा क्षीरोदक शाही विष्णूंनी ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये ज्ञान दिलं आणि ते मार्गदर्शन काय होतं की हे देवतांनो, मी लवकरच या द्वापार युगात प्रकट होणार आहे आणि तुम्ही पण इथे प्रकट व्हा यदुवंशामध्ये माझ्या लीलेत सहभागी होण्यासाठी. तर भगवंतांबरोबर भगवंतांचे पार्षदही आले, म्हणून इथे दिलंय की देवतांना सहाय्य करण्यासाठी हे सगळे पृथ्वीवर अवतीर्ण झाले होते. त्याकरता भगवंतांनी काही विश्वासपात्र देवतांना यदुवंशात अवतीर्ण होऊन आपल्या महान कार्यात सेवार्थ बोलविले होते. तुम्ही पण माझ्या मदतीला तिकडे या.
उद्देश सफल झाल्यावर त्या कार्य झालेलं आहे पृथ्वीवरचा अनावश्यक जो जे राजे होते क्षत्रिय राजे ते सगळे नष्ट झाले आहेत. उद्देश सफल झाला आहे तेव्हा भगवंतांच्याच इच्छेने त्या देवतांनी मद्य धुंदीच्या निमित्ताने आपापसात लढून आपले भौतिक देह विसर्जित केले. ते जे देवता होते जे यदुकुळात होते त्यांनी काय आहे भगवंतांनी सांगितलं की लीला समाप्ती झाली आहे आपापल्या धामात आता परत जा. तर त्यासाठी काय आहे हे देवता सगळे जे प्रभास क्षेत्री गेले आपण पुढे वाचणार आहोत तर तिथे जाऊन काय आहे त्यांनी मद्यधुंदीच्या निमित्ताने आपापसात ते लढले आणि जे भौतिक देह या जगतात लीला करायला भगवंतांच्या लीलेमध्ये सहभागी व्हायला त्यांनी स्वीकारले होते देह ते त्यांनी विसर्जित केले तिथेच सोडले. देवतांना सोमरस मद्य पिण्याची सवय असतेच त्यामुळे मद्यपान आणि तज्जन्य धुंदी ही त्यांना काही नवीन नव्हती. तर असं मद्यपान करण्याची सवय आहे इथेही त्यांनी मद्यपान केलं आणि तज्जन्य धुंदी म्हणजे त्या मद्यपानाने जन्माला येणारी प्रकट होणारी जी धुंदी आहे येणारी धुंदी आहे ती काही देवतांना नवीन नव्हती. तर असा एक प्रसंग आधी पण झाला होता तो प्रोपात सांगतायत. अशा धुंदीमुळे काही वेळा ते म्हणजे देवता संकटातही पडले आहेत. एकदा कुबेराच्या दोन पुत्रांनी नल कुबेर आणि मणिग्रीव या दोन पुत्रांनी मद्य धुंदीमुळे नारदांचा क्रोध ओढावून घेतला होता. तर एकदा नारद मुनी येत होते त्यावेळी काय आहे नदी गंगा नदीमध्ये हे कुबेराचे पुत्र स्नान करत होते. मद्य पान खेळाने केलं होतं अनेक त्यांच्या बरोबर स्त्रिया होत्या आणि त्यांनी नारदांसमोर काही आदर दाखवला नाही अयोग्य वागणूक केली आणि त्यामुळे नारदांनी त्यांना शाप दिला. आणि भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच ते कोण हे जे कुबेराचे दोन पुत्र आहेत ते पूर्वरूप प्राप्त करून घेऊ शकले. दामोदर लीलेत आपण हे सगळं जाणलेलं आहे. ही कथा दशम स्कंधात येईल. प्रभुपाद म्हणतात आपण असेच तुम्ही जर वाचत राहिलात तर 10वा स्कंध येईल त्यामध्ये ही कथा येणार आहे. भगवंतांच्या दृष्टीने देवता आणि असुर दोघेही सारखे. देवता केवळ आज्ञाधारक असतात तर असुर अवज्ञा करणारे असतात. आता प्रभुपाद आपल्याला समजवतात की भगवंतांचेच हे अंश आहेत. देवता पण जीव आहेत असुर पण जीव आहेत आणि भगवंतांचीच ती दोन्ही पण लेकरं आहेत. तर मात्र देवता काय आहेत भगवंतांच्या आज्ञांचं धारण करतात म्हणजे आज्ञांचं पालन करतात आणि असुर आहेत ते आज्ञा कधीच पाळत नाहीत अवज्ञा करतात. त्यामुळे काट्याने काटा काढण्याचे उदाहरण अगदी सफखलपणे लागू पडते. भगवंतांच्या पायांमध्ये बोचणारा एक काटा दुःखदच आहे. तर भगवंतांच्या पायाला बोचणारा काटा काय आहे दुःखद म्हणजे दुःख देणारा आहे आणि दुसरा काटा जो या दुःखद काट्याला दूर करतो तो परमेश्वराची सेवा संपन्न करतो. तर दुसरा काटा आहे तो पण काटाच आहे पण तो काय आहे पायात रुतलेल्या काट्याला बाहेर काढण्याची कार्य करतो आहे आणि त्यामुळे तो भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतो आहे. तेव्हा प्रत्येक जीव हा जरी परमेश्वराचे अंग आणि अंश असला प्रत्येक जीव म्हणजे देवता आणि असुर सगळेच जण काय आहेत जरी भगवंतांचे अंश आहेत भगवंतांचेच अंग आहेत तरीही काय आहे जो परमेश्वराला टोचतो तो असुर म्हटला जातो. जो भगवंतांना मानत नाही भगवंतांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो तो कोण आहे असुर आहे आणि जो परमेश्वराची सेवा करतो त्यास देवता म्हणतात. या लौकिक जगामध्ये देवता आणि असुर यांत नित्य संग्राम चालत असतो आणि भगवान असुरांच्या आक्रमणापासून देवतांचे नित्यच संरक्षण करीत असतात. असे हे जे भगवंत आहेत ते त्यांचेच हे दोन्ही लेकर आहेत त्यांचेच अंश आहेत जीवात्मे सगळे. तर मात्र एकांची वृत्ती काय देवता आहेत आणि दुसरे आहेत ते भगवंतांच्या आज्ञा न पाळणारे असे असुर आहेत त्यांच्यामध्ये कायम नित्य संग्राम युद्ध सुरूच असतं.
आणि भगवंत देवतांचं नेहमीच रक्षण करतात. दोघेही भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात. तर आपण जाणलं पाहिजे की जर असुर आहेत आणि भगवंतांच्या आज्ञा पाळत नाहीयेत म्हणजे ते काही करायला मोकळे असाय का? नाही. देवता आणि असुर दोघांवरही भगवंतांचंच नियंत्रण असतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. हे जग दोन्ही प्रकारच्या जीवांनी भरलेले आहे. तर या जगतामध्ये एकतर असुरी लोक आहेत किंवा देवता लोक आहेत. भगवंतांच्या आज्ञा पाळणारे आहेत किंवा भगवंतांच्या आज्ञा नाकारणारे लोक आहेत. दोन प्रकारचे लोक आहेत आणि त्यांनीच हे अख्खं जग भरलेलं आहे. जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा देवतांचे संरक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे, नायनाट करणे आणि त्याद्वारे दोघांचेही कल्याण साधणे हे भगवंतांचे अवतार प्रयोजन असते. तर असे हे जे भगवंत आहेत ते अवतरित होतात. तर तो श्लोक आहे चौथ्या अध्यायातला सातवा श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि अहम्. आणि आठवा श्लोक आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा जेथे जेथे धर्म आचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता अर्जुना मी स्वतः अवतीर्ण होतो. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसे धर्माची पुनःस्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. तर भगवंतांच्या अवताराचं हेच प्रयोजन आहे, हाच उद्देश आहे की या जगतामध्ये असुरी वृत्ती नष्ट करणं आणि देवतांचं रक्षण करणं. तर हे सगळं आता सूत गोस्वामी शौनक आदी ऋषीगणांना समजवत आहेत की भगवंतांनी हे सगळं कार्य केलं त्यामध्ये त्याच्या मागे त्यांचा काय हेतू होता. पुढे सुद्धा 35व्या पुढे अनेक अनेक श्लोकामध्ये काय काय झालं हे सगळं सूत गोस्वामी सांगताहेत. तर आपण हे पुढच्या वेळी बघूया. आज आपण इथेच विराम देऊ. आपला 34 पर्यंत श्लोक झालेले आहेत. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.